आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला त्रास दिला, त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाला त्रास दिला, त्यानंतर देवेंद्रजींचं डिमोशन केलं. त्या सगळ्यात कॉमन धागा काय आहे की सगळे मराठी लोक आहेत. चेहरा तर दिसायला पाहिजे नाही. साकी भूक पडले, साकी भूक पडले. दिल्लीचा अदृश्य शक्ती झालं, त्याच्यामुळे सगळ्याचे रिएक्शन डिलेड असतात. आम्ही करतो काही दिवसांनी अदृश्य हाताला ते करतो. अदृश्य हात नाही, अदृश्य शक्ती. ती दिल्लीची अदृश्य शक्ती जी आहे, त्यांनी या महाराष्ट्राचा खेळ खंडोबा करून ठेवला आहे. ती दिल्लीची अदृश्य शक्तीचं हे पाप आहे, कारण का दिल्लीच्या अदृश्य शक्तीला महाराष्ट्राचं भलं दिसत नाही. त्यांना सगळे पक्ष तोडायचे फोडायचे, हे सगळं पाप. तुम्ही बघा, त्यांनी आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला त्रास दिला, त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाला त्रास दिला, त्यानंतर देवेंद्रजींचं डिमोशन केलं. त्या सगळ्यात कॉमन धागा काय आहे की सगळे मराठी लोक आहेत. हा महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान करणारा दिल्लीतली अदृश्य शक्ती आहे. ते महाराष्ट्राचं राजकारण आणि मराठी माणूस याचा अपमान आणि त्याचं कंबरडं मोडण्याचा प्रयत्न करतोय. या अदृश्य हाताच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने लढू, कारण आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. या दिल्लीच्या अदृश्य हाताला या सह्याद्री ना आज तक झुका है ना कभी झुकेगा. अरे आपले आमदार अपात्र ठेवावे अशी मागणी त्यांची आहे. अदृश्य शक्ती जे सांगते ते दुर्दैवाने विचारांना करावं लागतं. त्याच्यामुळे दिल्लीची अदृश्य शक्ती हे सगळं चालवत राहते. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की आज महाराष्ट्राचे नेते चालवत नाही आहेत, दिल्लीत चालतं. पालकमंत्री ठरवायला पण दिल्लीला जावं लागतं. बघा काय हाल आहेत महाराष्ट्राचे. न्याय कुठे राहिलाय? आम्ही सत्यमेव जयते वाले. आमचा कोर्टावर विश्वास आहे, आमचा इलेक्शन कमिशनवर संपूर्ण विश्वास आहे. पण आमचे जे सगळे जे घटक आहेत त्यांच्या मागे ही जी अदृश्य शक्ती आहे, ही अदृश्य शक्तीनी महाराष्ट्राचा खेळ खंडोबा करून ठेवला आहे. त्यांना महाराष्ट्रात इंटरेस्ट नाही. महाराष्ट्रामधल्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट बाहेर जातात. महाराष्ट्रातली सगळी महत्वाची ठिकाणं असतील, कंपन्या असतील, योजना असतील, या दुसऱ्या राज्यात जातात. त्याच्यामुळे महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्याचं पाप ही अदृश्य शक्ती दिल्लीवरनं करते. आणि मी खोटे आरोप करत नाही, मी तुम्हाला उदाहरणं वाईट सांगू शकतो. अदृश्य शक्ती त्याला अदृश्य शक्ती म्हणते. ती अदृश्य आहे, ती शक्ती आहे, आणि ती दिल्लीतूनच येत असणार. कारण का ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्ली वारी करतात, याचा अर्थ ती शक्ती दिल्लीच मध्ये असणार ना. यातून मी काढलेला अर्थ. आता तुमच्या मनात काय खोटे ती माझ्या मनात. ती अदृश्य शक्ती म्हणते. इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा संघर्ष सुरू आहे, त्यावरती पंतप्रधान मोदी ट्विट करतात. मणिपूर जात असताना मोदी कुठं बोलत नाही अशी टीका वारंवार करत असताना आता तिकडे इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षावर ते बोलतात. मणिपूर मध्ये ह्या देशातली एक लेख तिला नग्न करून तिच्यावर जो अत्याचार झाला, ही भारताला लाजवणारी गोष्ट आहे. आणि त्याचा आम्ही सगळ्यांनी मिळून जाहीर निषेध पार्लमेंट. कुठलाच माणूस म्हणणार नाही की आपल्या भगिनीची किंवा आपल्या लेकीची अशी होती. पण ज्या पद्धतीने तुम्ही बघताय की अनेक असे घटक आहेत महाराष्ट्रात आणि देशात ज्यांनी ज्यावेळेस ती चर्चा झाली त्या चर्चेत त्याचा उल्लेखही केला नाही. मणिपूरमधल्या लेकी आज रडत आहेत, पण त्यांच्यावर त्यांचं दुःख मी पहिल्या दिवसापासून सांगत होते. मणिपूरच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा घ्या, पण भारत सरकारने ते ऐकलं नाही. आणि गेले अनेक महिने अत्याचार चाललाय, हिंसा चालली, पण या देशातल्या केंद्र सरकारला त्यांच्याबद्दल काही प्रेम नाही. त्यांना खोके ना तिथे त्यांना दुसरा काय आहे प्रॉब्लेम. पण तुम्ही बघता की ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने केंद्र सरकार मणिपूरबद्दल बघतंय, त्याचा मी जाहीर निषेध करतो. असंवेदनशील केंद्रही सरकार आहे आणि असंवेदनशील महाराष्ट्राचं सरकार आहे.